बहिणीला जर असं वाटत असेल हक्कानं मला पिशवी ठेवायचं ठिकाण जर कोणतं असेल तर ते आपल्या भावाचं आहे. आणि 10 लाखासाठी 5 लाखासाठी जर भाऊ बहिणीच्या नात्यामध्ये जर भांडणं होत असेल, तसं तर मुलीचं लग्न झाल्यानंतर तिचा तसा पाहिजे तसा काही अधिकार राहत. हां, कोर्टानुसार तुम्ही आर द्यामाला की बरोबर आहे. अहो जिथं धरणं झाले, जिथं जिथं शेतातून कॅनल गेले, जिथून जिथून हवे गेले, काय या बहिणीनं कुठाना केलेलं आहे बाबा बाबा बाबा. एका सईचे 25-25 लाख घेतले हो यांनी. असं नका करू माया हो, पैशासाठी रक्ताच्या भावाचा विरोध करू नका. आणि काय तुम्हाला भावाचं मागायचं? तुम्हाला 3 भावांना आता एवढे 3-3 हजार दिले, अजून काय पाहिजेत महाराज तुम्हाला? बरोबर आहे काय? तन्याचा जिव्हाळा नानोबा माझा. एका राजाने गावात दौंडी दिली, ऐका ऐका, जो कोणी कावळा पकडून आणल त्याला 5000 मोहरा दिल्या जाईल. किती मोहरा? आता कावळा पकडणं एवढं सोपं आहे का? डोम कावळे आणि कावळे सारखेचा. कावळे 10 क्रियाविधीला असतात आणि डोम कावळे गावात असतात. प्रत्येक सप्त्यात प्रत्येक गटात एक ना एक डोम कावळा असतोच महाराज. तो राहतो आपल्यासोबत आणि गातो दुसऱ्याचं. त्याला काय म्हणतात? डोम कावळा. कोणता? डोम कावळा. आता एक आंधळा समाजाचा म्हणून आंधळा होता, गंगेवर स्नानासाठी गेला. आता 100 नाही 1 लाख लोक जरी कावळ्याच्या मागायला गेले तर कावळा काही सापडणारी गोष्ट आहे महाराज? आणि आंधळ्या माणसानं काय अपेक्षा करावं? पण गंगेचं स्नान केलं, देवाची विनंती सुरू केली, श्री अनंता मधुसूदना देवाची प्रार्थना सुरू केली, त्याचं नशीब एवढं चांगलं, हात वर केलं आणि त्याच्या हातात कावळा लागला, किती आनंद झाला असं. एक तर आंधळं होतं, खायची मेळ नव्हता, प्यायचा मेळ नव्हता, काहीच राहायला घर नव्हतं, आणि कावळा सापडल्यानंतर 5000 मोहरा म्हणल्यानंतर तो उजळले भाग्य आता बस. आनंदू रे आजी आनंदू रे, इतका आनंद झाला. पण आंधळ्याने विचार केला, एक कावळा सापडला आपल्याला 5000 मोहरा होतील, असे जर 3-4 कावळे सापडले तर आपल्याला 15-1 हजार मोहरा होतील. कशाला शहाणपणा करावं? शहाणपणा काही करायची गरज नाही ना. आहे तेवढ्यावर समाधान मानाव. हुशार होतं कावळं. बगलात कावळा ठेवला, काय केला? माझ्याकडे पाहा बरं, कावळा कुठं ठेवला? बगलात ठेवला. आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी आंधळ्यानं हातवर केले, काय केले? हाय ते गेलं उडून. आता आंधळ्यानं किती चातुर्मास केले म्हणजे कावळा. त्यानं आता काली मुंडकं वर पाय करून जर देवाचं चिंतन केलं तर कावळा सापडल का? नाही नाही महाराज. पावला हा देह कागट आली न घडो उपाय घडो आले. जसा आंधळ्याच्या हातात चुकून कावळा सापडवा तसा नरदेह सापडलेला आहे. मग या संधीचं सोनं करा. जिंदगी जब तक रहेगी फुरसत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. थोडा वेळ देवासाठी देत चला गड्यांनो. तुम्ही त्याच्यासाठी जर वेळ दिला तो तुमच्यासाठी निश्चित वेळ देईल. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. देवाचं चिंतन करा वेड्या हो. काही नाही महाराज, तुम्ही किती जरी श्रीमंत असले आणि किती जरी मोठे असले तर काय खरं आहे महाराज? काही लोक असो बोलतात ना, मला तर हसू येतं महाराज. त्यांची भाषा पा कशी असते महाराज. मी जर मेलो ना, कसं म्हणतात माहिती आहे का, मी जर मेलो ना महाराज तर असं समजा आमच्या भरणेवाडीचा सप्ताह उद्याच बंद पडतो. तू मरून बघ ना एकदा. आपल्या वाचून सप्ताहात हो, आज मला यायला थोडा उशीर झाला. मी नसतो आलो तर कीर्तन राहिलं असतं का? बरं नका का कीर्तन नसतं झालं? जेवण राहिले असते का? उलट तर माझ्यामुळे लेट झालं. नाही तर एवढ्या वेळ तर तुमचे ढेकर आले असते, पार 9:30 घरी गेले असते तुम्ही खाऊन. बरोबर आहे का? नाही मग लक्ष देऊन ऐका. कोणा वाचून काही राहत? पूर्वीचे म्हातारे कोतारे लोक म्हणायचे इंदिरा गांधी गेली भारताचं कसं होईल, कुठं काय झालं भारताचं? अरे इंदिरा गेली तर सोनिया आलीच ना का, भारत बंद थोडा पडला काही. सोनिया गेली, मोदी साहेब आले, उद्या तेही जातील. आणि कोणीतरी ज्याच्यात नित्य बदल होतो जिथं कोणा वाचून काही राहत नाही, लक्ष देऊन ऐका, ज्याच्यात नित्य बदल होतो जिथं कोणा वाचून काही राहत नाही त्याला जग म्हणतात महाराज. अरे आपल्या फॅमिलीतल्या एखाद्या माणसाचा अपघात झाला आणि त्याच्या PM ला जर 2-3 तास उशीर असला तर लोक काय सांगतात? पहिले मिसळ खाऊन घ्या नंतर रडू. तसे रडत बी नाही लोक. आणि तुम्ही किती गर्व करता बाबा 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 बाबा, अवघड झालंय.
भारताच्या भारतरत्न पुरस्कार ज्या मायमाऊलीचा होता त्या मायमाऊलीचं नाव होतं लता मंगेशकर. काय नाव होतं तिचं? सरस्वती होती त्या मायमाऊलीच्या कंठात. काय होती? सरस्वती. वयाच्या 98 वर्षी त्याने शेवटचा श्वास घेतला. ती मायमाऊली ज्या दिवशी मरण पावली त्या दिवशी फक्त एक दिवस भारतीयांनी तिचं स्टेटस ठेवलं. किती दिवस ठेवलो? किती दिवस? मग भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या माणसाचं स्टेटस लोक एक दिवस ठेवतात. तुमचं माझं स्टेटस काय? इथून सुरुवात करू आपण. बायको आंघोळीला पाणी टाकत नाही गड्याव आपल्याला, हे आपलं घरचं स्टेटस आहे. आणि लोक आहेत काय आपलं वजन राहणार? एक हिंदी कवी वर्णन करतोय, एक दिन निकले सैर करणे मन में कई अरमान थे. किती गोड पद आहे पहा. एक दिन निकले सैर करणे मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे, पैर के तले छुपी हड्डी हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे. वेड्या तू जेवढ्या थाटा माटा चालतो मी सुद्धा तसंच चालायचो, पण माझी सुद्धा माती झाली. अहंकार करू नका. धनाने भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहेश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुग गच्छति जीवय का. इथं बसणाऱ्या माझ्या माता, इथं बसणाऱ्या सर्व पुरुषांना माझी विनंती आहे, तुमच्याने माझ्या जीवनातलं खरं धन म्हणजे भगवंताचं चिंतन. वेळ आहे तोपर्यंत सावध व्हा. वेळ निघून गेल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये एक गोष्ट उरते, तिचं नाव पश्चाताप. गेलेला पैसा कमवू शकता तुम्ही परत, गेलेली प्रॉपर्टी घेऊ शकता, गेलेला पैसा कमवू शकता, गेलेली पत्नी परत येईल. माझी तर असं म्हणणं आहे गेलेली सत्ता प्रयत्न करा परत मिळेल तुम्हाला, पण जीवनामध्ये एक गोष्ट कधीच परत मिळत नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. लाईफ इज नॉट वन्स मोर. किती पैसे खर्च केले म्हणजे माणसाचं आयुष्य भेटतं का? अरे कोरोनाच्या काळामध्ये लाखा लाखाच्या बॅगे घेऊन लोक डॉक्टरच्या दारात होते. ओ डॉक्टर साहेब वाचवा हो माझ्या घरच्याला. नाही ना, डॉक्टर कोण माणसं जगत नाही, ओळखीन माणसं जगत, पैशान माणसं जगत. लोक म्हणतात महाराज अर्ध्या तासात जर पेशंट इंदापूरला गेला असतं ना तर 100% जगलं असतं. अरे बाबा अर्ध्या तासने डॉक्टरच्या जवळ असून पेशंट जगत नाही ना, अर्ध्या तासात काय घेऊन बसले? ज्याचं आलं त्याला जावंच लागतो. कपातला चा कपातून बशीतला बशीत असतो. लोक म्हणे आत्ता कीर्तन करत होतो मरा शीर लागत नाही. मग क्षणिक आहे, कधी जाईल काही सांगता येत नाही. मग एवढ्या कमी कालावधीमध्ये आपण काय करू शकतो? फक्त बीज वाढवावे. नाव धड करा सहस्र नामाची ते हे भव सिंधुसी. भगवंताचं चिंतन करा. भगवंताच्या चिंतनाशिवाय तुम्हाला या संसाररूपी समुद्रातून नाही तरता येणार. महाराज भगवंताच्या नावाची किती ताकद आहे. मला इथं बसणाऱ्या जेवढ्या काही माझ्या आई बहिणी मायांनो, फक्त खोटं बोलू नका, खरं सांगा. बिरोबाच्या मंदिरासमोर तुम्ही बसलेले आहात. एखादी तरी मायमाऊली तर अशी असेल नव्हती, तिचा नवरा दारू पित असेल. हातवर करा बरं. असू द्या, माझ्याकडं पहा. आख्या भरणेवाडीमध्ये एकही बेवडा नाही तुमच्या? अरे बाप रे बाप, मग तर राष्ट्रपती पदक दिलं, पुरस्कार दिला पाहिजे तुमच्या भरणेवाडी. एकही बेवडा नाही. हातवर नका करू माया हो. तुम्ही हातवर करायला जसाल आणि ते बावळं इकडं बसेल असेल. मी कीर्तन संपल्यावर निघून जाईल, अख्खी रक्षाबंधन तुमच्यावर काढल ते. अजिबात हातवर करू नका. मग इथं बसणारे जेवढ्या काही माझ्या मायमाऊल्या आहे, खरं सांगा तुम्हाला तुमच्या नवऱ्याने दारू सोडा वाटते की नाही? मान सुद्धा नका आलो, मी मानसशास्त्राचा तज्ज्ञ. अजिबात नाही. कोणत्या मायमाऊलीचा नवरा दारू पितो मी चेहरा पाहून सांगू शकतो. दररोज माणसातच ना. अजिबात नका. मग तुम्हाला तुमच्या नवऱ्याने दारू सोडा वाटते ना? मी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो. मी सांगतो त्या मंत्राचा फक्त 2 महिने जप करा. रेकॉर्ड करून घ्या माझा आवाज. मी सांगतो त्या मंत्राचा फक्त 2 महिने जप करा. तुमच्या नवऱ्यान जर नाही दारू सोडली तर हा पुरुषोत्तम पाटील बिरोबाच्या मंदिरासमोर उभा आहे. कीर्तन करायचं सोडून दिली, एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. काही काही मायमावले तर मनातल्या मनात म्हणत असतील भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे, माय पहिला मंत्र सांग. हे बेवढं लय त्रास देत रे महाराज, काय सांगा तुला. याला मुलगी लग्नाला आली तरी अक्कल नाही. आणि सगळ्यात निर्लज्ज जात बेवड्याची. हा अजिबात. आता एवढं बोलून सुद्धा जर दारू पेत असेल मग तर कळसावर बांधकाम आहे महाराज. किती कठीण तळ आहे लक्ष देऊन ऐका. प्रत्येक माझ्या आईला स्वयंपाक करायला 1 तास लागतो मायावर. किती वेळ लागतो? चपाती भाजी भात वगैरे करायला करताना स्वयंपाक तुम्ही किती वेळ लागतो? 1 तास. चपाती भाजी वगैरे भाकरी करण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतो? 1 तास. खरं सांगा, त्या 1 तासामध्ये तुमच्या पायाला काम आहे, त्या 1 तासामध्ये तुमच्या हाताला काम आहे, डोळ्याला काम आहे. स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत तोंडाला काय काम आहे? काहीच नाही. उद्यापासून करून तर बघा, 1 रुपया चार्जेस नाही.
नवऱ्यान दारू सोडल्यानंतर तुम्हाला वाटलं तर 4-5 एकर जमीन माझ्या नावावर करा, मी अजिबात नाही म्हणणार नाही, पण तोपर्यंत एक रुपया तुमच्याकडून घेत नाही. स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत रामकृष्ण हरी 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 असं जर एक तास भजन केलं माया होतं 5000 वेळेस नामस्मरण होतं. किती वेळेस होतं बोला, किती वेळेस? 5000 वेळेस. आणि स्वयंपाक तुम्हाला 2 टाईम करावा लागतो, सकाळचा एकदा आणि संध्याकाळचा. मग सकाळचं 5000 आणि संध्याकाळचं 5000 नामस्मरण किती झालं माया हो? किती? 10000 नामस्मरणाचं पुण्य ज्या वेळेस त्या जेवणात जाईल ते जेवण राहील का प्रसाद होईल हो? आज कीर्तन संपल्यानंतर तुम्ही जेवण करणार आहे का प्रसाद घेणार आहे? हा मग आमटी भात तर तुम्ही दररोज घरीच करता ना, गुलाबजाम घरी खाता, चपाती घरी खाता, भाजी घरी खाता, मग याला प्रसाद आणि त्याला जेवण का म्हणतात? त्याचं कारण दिवसभर जे पुण्य संपादन निर्माण होतंय, दिवसभर जे नामस्मरण होतंय, त्या नामस्मरणातून जे बनवल्या जातो तो जेवण नाही राहत, तो काय असतो? प्रसाद असतो. आणि तो प्रसाद तुम्ही एक नंबरच्या बेवड्याला फक्त 2 महिने खाऊ घाला. किती? त्यानं जर नाही दारू सोडली तर नाव बदला आपलं. तशी दारू कशानं सुटत नाही बरं माया हो, ना कोणत्या पुडीनं, ना कोणत्या गोळ्यानं, ना कोणत्या इंजेक्शनानं. काही बावळे क्रुझरच्या क्रुझर घेऊन गेले त्या साताऱ्याकडे एक इंजेक्शन देणार बाबा आहे 50000 हे पेतपेतच तिथपर्यंत गेले. 5000 इंजेक्शन टोचलं नाही, पेतपेतच घरी आले. इंजेक्शनानं दारू सुटत नाही. आणि जर इंजेक्शनानं दारू सुटली असती तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांनो, तुमच्या बायकोनं तुम्हाला झोपीत इंजेक्शन दिलं असतं, मेल्या दारू पितो तू, दारू पितो दिलं असतं तोच झोपीत काय इंजेक्शन दारू सुटत. ही ताकद जर कशाची असेल तर तुटे भवरोग संचित क्रियामान, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी मारा सांगतात. तयाच्या चिंतने निरसेल संकट, त्या चिंतने निरसेल संकट, सांगतात. हेची आमा करणे बीज वाढवावे नाम. धर्माचं काम करत असताना, पाखंडी लोकांचं खंडन करत असताना, नामाचं बीज वाढवत असताना कधीच कोणाला भिवू नका. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी जो तुमच्या धर्माच्या विरोधात बोलल, जो तुमच्या ज्ञानोब्राय तुकोब्रायच्या विरोधात बोलल, जो तुमच्या संप्रदायाच्या विरोधात बोलल, तो तुमचा बाप जरी असला तरी त्याला त्या शब्दात उत्तर द्या. का? प्रल्हाद हे जनक विभीषण बंधू राज्य माता निंदू भरते केली. असेल तर त्याचा विरोध करायला शिका. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. पण हे कोण करू शकतो ज्याला या समाजाशी काही घेण देण नाही? तू कोबरायला काय होतो? जाळून संसार. अरे बायको अन्न अन्न करता मिली तरी संसाराचा विचार नाही केला. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, आणि सी एक अन्न अन्न श्री अन्न अन्न करता मिली तरी ताण नाही घेतला. दुष्काळ गेला, पाटीलकी गेली, गावची सावकारकी गेली. कसं आहे माहिती आहे का? ज्याला समाजात राहायचं त्याचा त्याला समाजाची विचार करावा लागतो. आता पाण्यात राहून पाण्याशी विरोध करता येईल का? अजिबात नाही. मग पाण्यात जरी राहायचं तरी पण पाण्यात राहायचं, पाण्याशी शत्रुत्व नाही करायचं, पण शत्रुत्वाची बाजूसुद्धा घ्यायची नाही आहे. लक्ष देऊन ऐका. समाजात निश्चित राहा माणसानं. समाजात जातीय तेढ निर्माण होईल असं कोणतंही वक्तव्य होऊ नये या मताचा मी निश्चित आहे. पण वस्तुस्थिती मांडायला माणसाने घाई भरू नाही. भिड भार
आणि तू का म्हणे सानादुर. तुकोबराला काय भिडभार होती महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा तुकोबरायच्या कीर्तनात येऊन बसल्यानंतर तुकोबराने म्हणाव मुंगी आणि राव आम्हा सारिखाची भाव. आता आमचं नशीब तर एवढं खराब आहे तुम्हाला काय सांगाव, कीर्तनकार झाल्यापासून 100% पैकी 100% खोटं बोलू लागतं. ते कोणत्या कीर्तनात? वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात. परवा दिवशी एकाचं वर्ष श्राद्ध होतं, मी सकाळी कीर्तन सुरू केलं आणि फेटा बांधता बांधता त्याच्या पोराला म्हणलं अरे काय करत होता तुझा बाप? ते म्हणे महाराज माझ्या बापासारखा एवढा माणूस तालुक्यात नव्हता म्हणे. म्हणलं मेला कशानं? काही नाही, रस्त्याने येत असताना एका फोर व्हीलरने उडवलं, जागीच गाडी खाली गेलं आणि मेलं म्हणे. आता ते दारू पिऊन मेलं आणि मी अभंग घेतला, या जसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. गायक लगे माझ्या पुढचे होते, शेवट होतो भला माझा बहू गोड झाला. बेवड्याला सुद्धा वैकुंठवाशी म्हणावं लागतं कारण त्यानं कीर्तन ठेवले ना. आणि आता कीर्तन तर एवढे वाढले तुम्हाला काय सांगावं, बाबा 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 कंटाळा आलाय महाराज. पूर्वी सत्यानिमित्त कीर्तन होत होते, आता माणसं मेली की कीर्तन आहे, माणसं जलेमली की कीर्तन आहे. 90 वर्षाच्या डंगऱ्याचा वाढदिवस कीर्तन आमचं काही नाही, त्यांना अख्ख्या गावाला त्रास द्यायला असतो ना. आम्ही सांगतो साहेबासारखा माणूस नाही, आता घ्या भू किती मोठा ताण आहे. त्यांना लोकांच्या जमिनी हडपलेल्या असत्या, त्याने लोकांचा चारा चोरलेला असतो, तो कधीच कोणाची स्वरीक व्यवस्थित होऊ देत नाही. मंदिरात ताण, सप्त्यात ताण, अशा माणसाचा वाढदिवसानं आम्हाला खोटं बोलावं लागतं. अकल्प आयुष्य व्हावे तया माझी असं कळा हरीच्या दासा. पण जगद्गुरु तुकोबरायचा गाथा तपासा 4092 अभंग आहे. माझ्या तुकोबराने गाढवाला गजानन कधीच केलं नाही महाराज, गाढवाला गाढवच म्हणले आणि घोड्याला गोडच म्हणले. कारण तुकोबराय होते, काय कमी होते. वेदाचा तो अर्थ एराने वहावा भार माता. तुकोबराय सांगतात नाही भिड भार तुका म्हणे हेची आम्हा करणे काम बीज वाढवा विनाम विठोबार पैल तिरणाऱ्याशिवाय नाही. धर्माचं काम करा, धर्मासाठी सर्वांनी एकत्रित या, जागृत राहा आणि जागृत राहून धर्माचं काय करा, संगोपन करा, धर्माचं पालन करा. धर्म जगला तर आपण जगू. एका माणसाने मला प्रश्न केला म्हणे महाराज एवढाले मंदिरासाठी 1,00,000, 10,10,10,15,15,20,20,50,50 लाख रुपये खर्च करायचा, तेवढाच खर्च जर समाजाच्या जीवनोपयोगी गोष्टीसाठी केला तर समाजाचं कल्याण होईल, शाळा बांधल्या तर कल्याण होईल. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, शाळेत बिघडलेले लोक, कॉलेजमध्ये बिघडलेले लोक, विद्यापीठामध्ये बिघडलेले लोक, युनिव्हर्सिटीमध्ये बिघडलेले लोक हे फक्त एकाच ठिकाणी नीट होतात आणि त्या ठिकाणाचं नाव म्हणजे मंदिर आहे महाराज. काय मंदिर आहे? म्हणून म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. या तिन्ही गोष्टी माणसाला एका ठिकाणी प्राप्त होतात. म्हणून धर्माचं काम करणं तुमचं आणि माझं काय आहे कर्तव्य. तुकोबराय सांगतात धर्माचे पालन. धर्माविषयी आपण लोक सगळे लोक झोपलेलो आहे महाराज. सगळे मुस्लिमांनी जर हिरवा झेंडा वर केला तर सर्व मुस्लिम बांधव त्या झेंड्याखाली जातात. बौद्ध समाजाच्या लोकांनी निळा झेंडा वर करून त्या सर्व बौद्ध बांधव त्या झेंड्याखाली जातात. आपला पहिला प्रश्न निर्माण असतो कोणता झेंडा घेऊ. घर एक झेंडे बात तर बायको एका पक्षात, मा एका पक्षात, आजी एका पक्षात, आजोबा एका पक्षात, नवीन आलेली सुनबाई कपशी घेऊन अपक्षच फिरते. कसा ताळा जमल रे तुमचा? थोडं सावध राहिलं पाहिजेत का नाही? तुम्ही एकत्रित राहिलं पाहिजेत. एकोप्यानं राहा. एकोप्यानं जर राहिले तर निश्चित तुमच्या जीवनाचं कल्याण आहे महाराज. इंग्रज ज्यावेळेस भारतात आले होते ना, त्यांनी भरपूर प्रयत्न केले पण भारतावर राज्य होत नव्हतं त्यांच्याकडून. त्यावेळेस आपल्याच काही फितूर लोकांनी त्यांना सांगितलं तुम्हाला जर भारतावर राज्य करायचं असेल तर तुम्ही एक काम करा, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करा, हे समाज फुटल आणि मग तुम्हाला याच्यावर काय करता येईल, राज्य करता येईल. मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, मी या धर्माचा आहे, मी त्या धर्माचा आहे, अजिबात नाहीये. आपण सर्व लोक हिंदूच आहो हा स्वाभिमान प्रत्येकाने बाळगा. काय आपण सर्व मंडळी हिंदू आहे. प्रत्येकाने आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे, प्रत्येकाने आपल्या हक्कासाठी आंदोलन केलं पाहिजे, प्रत्येकाने आपल्या हक्कासाठी न्याय मागितला पाहिजे न्यायदेवतेकडं. पण तो हक्क जर सप्त्यात येत असेल तर अवघड होईल ना महाराज. महाराष्ट्रात काही काही सप्ते असे आहे की ज्या आडनावाचा महाराज त्याच आडनावाचा पखवाजा, त्याच जातीचा गायक, म्हणजे बाकीच्या आहे काय करायचं, मग कठीण तळा झालं ना. असं नाही झालं पाहिजे. जात हा परमार्थाचा विषय नाही. यारे यारे याती बलती
अरे ज्ञानोबराय तुकोबरायचा सोहळा या मार्गाने जातो, एका जिल्ह्याचा एक माणूस नसतो, एका तालुक्याचा एक माणूस नसतो, एका गावाचा एक माणूस नसतो, एका जातीचा एक माणूस नसतो, पण तरी सुद्धा कोणत्याच माणसाची कधी तक्रार नसते. एक साधा कॅबिनेट मंत्री जर आला त्याला 500 पोलीस असतात, मुख्यमंत्री जर आला तर 2000 पोलीस असतात, लाखोनं समाज माझा तुकोबराय सोबत चालतो, एकासुद्धा पोलिसाची गरज या महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांना पडत नाही. हा वारकऱ्यांनी महाराष्ट्राला दिलेला काय आदर्श आहे महाराज, काय आदर्श, आणि अशा आदर्श महाराष्ट्रामध्ये आपण जगत आहोत. म्हणून सर्वांना माझी विनंती, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आमा करणे काम, बीज वाढवावे नाम. अभंगाची सरळ भूमिका मी तुमच्या सर्व मंडळी समोर ठेवली. मी आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो, काळाची गरज आहे. बसलेल्या सर्व तरुणांना माझी विनंती, पोरांनो, दारू गांजा मत पियारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पलो का दाम खर्च के मुँह में मिट्टी आती है. जीवनामध्ये व्यसन नका करू, मायबापाची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा, सर्वांनी एकत्रित राहा. ज्या दिवशी जीवनातले माय जाईल, बाप जाईल, त्या दिवशी तुम्ही पोरको असाल. पैसों से खाना मिल सकता है, भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, नींद नहीं खरीद सकते. मला एवढंच सांगायचं, पैसों से सब कुछ मिल सकता है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती, प्रत्येकाने आपल्या वडिलांची सेवा करा. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात, कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा.